स्वागत. आधार न्यूजच्या महिला प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर पाहूया आजचा आधार स्पेशल. उत्तुंग भरारे पुढे गगन ही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली हे विश्व सारे बसावे. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. आजच्या युगातील स्त्री ही चूल आणि मूल या संकल्पनेत गुरफटून न राहता स्वतःचा वेगळं विश्व तयार करते. तर काही महिलांशी बातचीत केली आहे आधार न्यूजच्या प्रतिनिधींनी. त्यांनी त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडावं. माझं क्षेत्र तर आहेच चांगलं, पण प्रत्येकाला माझ्या क्षेत्राची आवड असेल असंही नाही. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की यावं, पण आवडीचं क्षेत्र निवडावं आणि कुठलंही क्षेत्र त्यांनी जे काही निवडलं असेल तिथे अतिशय उत्कृष्ट काम करावं. म्हणजे तुम्ही समजा नर्सही असाल किंवा डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा कुठल्या फॅक्टरीमध्ये काम करत असाल किंवा स्वतःचं काहीतरी बिझनेस करत असाल, तर नक्की चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आणि जिथेही चांगलं काम होतं तिथे लोक स्वतःहून वळतात आणि त्या चांगल्या कामातनं तुम्हाला सुद्धा फार सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी फक्तच पैसे नाही कमवले तर माझं जे काही कार्य ह्या समाजासाठी होतं ते मी चांगलं केलं. सर्वप्रथम आधार चॅनलला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला मला, खरं तर मला असं वाटतं की महिला ही एक दैवी शक्ती, एक दैवी देणगी दिलेली आहे महिलांना, की होम मॅनेजमेंट एकदम चांगल्या पद्धतीने ती करू शकते. आणि तसाच प्रकार मला असं वाटतं की महापौर असेल किंवा नगरसेवक असेल, या ह्याच्यामध्ये आम्ही बरोबर घर मॅनेज करून बाकी इतर गोष्टीही देखील आम्हाला मॅनेज करता येतात, कारण ही पूर्वीपासून महिलांसाठी ही आत्मसात केलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे इझी होतं कुठल्याही गोष्टीत काम करताना. जसं घर सांभाळतो तसंच संपूर्ण शहर सांभाळायची जबाबदारी जरी आली तरी त्याच प्रकारे व्यवस्थित आपल्याला ती सांभाळता येते. 50% आरक्षण मिळालेलं महिलांना, पण त्याचा वापर होतोय की नाही? कारण बऱ्याच अंश होते की असं होतं की महिला खुर्चीवर बसली आणि सगळे डिसिजन नवरा घेतोय. पण ही पॉवर कुठेतरी माझ्या नवऱ्याने स्वतःशी मला दिली होती की ज्या खुर्चीवर तू बसली त्याचं डिसिजन घेण्याची पॉवर तूच ठेवायची आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही राजकारणात त्यांनी इंटरफेअर केलेलं नाही की ह्या गोष्टींमध्ये माझं इंटरफेअर असेल. घरामध्ये एकदा उंबरटा ओलांडला की नवऱ्याची कमांड आहे, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर राजकारण असेल किंवा ऑफिस असेल इथे कुठेही माझा नवरा इंटरफेअर करत नाही. आणि त्याच्यामुळे मला हे काम करण्यात खूप इझी गेलेलं आहे. मला कुठलेही प्रश्न थांबा मी माझ्या नवऱ्याला विचारते असं सांगून मला कुठलंच डिसिजन कधी घ्यावं लागलं नाही या 12 वर्षात. आणि त्यामुळे एवढं फ्रेंडली, म्हणजे सगळे फ्रेंडली रिलेशन मला मेंटेन करता आलं लोकांशी आणि तेवढं ग्राउंड टचला. माझ्या पत्नीला सांगू शकतो की जे तुझ्याकडनं चांगली महिला याने आता जे आपलं ठाण्याची किंवा इतर महिलांची काही सेवा घडेल तू करत, बाकी काही इकडे लक्ष देऊ. तर कोणी काय तुला आरोप प्रत्यारोप करत असेल त्याच्याकडे तू लक्ष दे. त्यांच्या संसाराला हातभार लागण्यासाठी किंवा त्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक बीज मनामध्ये तयार झालं. आणि मग आम्ही 8-10 महिला आम्ही एकत्र आलो आणि आल्यानंतर ना या अशा प्रकारची एक आर्थिक संस्था निर्माण करायची हे आम्ही एका याच्यामध्ये तो निश्चय केला. तसं जर बघितलं तर आर्थिक संस्था काढत असताना आम्ही सगळ्या गृहिणी या निमित्तानं एकत्र झालो. आमच्यामागे कुठल्याही प्रकारचा आर्थिक अनुभव नव्हता, आमच्यामागे कुठलाही त्याला राजकीय पार्श्वभूमी नव्हती की एकदम खूप मोठा नेता मागे आहे आणि आम्ही एखादी बँक उभी करतो, हा असा कुठलाही प्रकार नसताना आम्ही 11 महिला आम्ही एकत्र आलो आणि ही धनलक्ष्मी पतसंस्था काढायचा आमचं त्याविषयीचा आम्ही हा संकल्प केला. निमित्त तर सर्व औरंगाबाद शहराच्या आणि सर्वच महिलांना आणि सर्व महिलांचा सन्मान करणाऱ्या पुरुषांना देखील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व महिलांना एवढंच आवाहन करते की सुरक्षित रहा, स्ट्रॉंग रहा आणि आत्मसन्मानाने रहा. आपला आत्मविश्वास कधी ढळू देऊ नका. बी सेफ अँड स्ट्रॉंग. थँक्यू. माझ्या मैत्रिणीला एकच संदेश देईन की तुझ्या रक्तात आहे आणि तुला भरारी घ्यायचंच आहे. कारण एखाद्या कबुतराला जर गरुडाचे पंख लावले तर त्याला गरुड भरारी घेता येणार नाही, कारण ते रक्तात असावं लागतं आणि तो ते तुझ्या रक्तात आहे आणि तो ते करून दाखवायचा आहे. हा एकच मी ते संदेश माझ्या मैत्रिणीला देईन. तुमच्या
प्रेक्षकांना आणि महिलांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. प्रथम तर तुमच्या चॅनलमार्फत मी सर्वच महिलांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना हे सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण किंवा महिला स्वातंत्र्य तर ह्याचा अर्थ फक्त कपडे घालून मिरवणे किंवा माणसांच्या बरोबरीने सॉरी म्हणजे सिगरेट किंवा हे सगळे प्रकार करून स्वतःला बोल्ड दाखवण्यापेक्षा जे खरं महिलाचं जे कर्तव्य आहे जसं की आज निर्मला जी ज्या आज देशाच्या संरक्षण मंत्री आहेत त्या जे काम करत आहेत किंवा जर तुम्ही अगदी वेगळी साईट बघितलं तर तुम्ही मिसेस आमटे ह्या ज्या कार्य करत आहेत त्यांना मी म्हणेल की हे खरं वुमेन एम्पॉवरमेंट आहे आणि ह्यांच्यापासून आपण आदर्श घेतला पाहिजे वुमेन एम्पॉवरमेंटचा आणि त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे. महिला दिवस हा सर्व महिलांसाठी त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या केलेल्या सॅक्रिफायसेसबद्दल एक ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा त्यांच्या टुवर्ड्स एक सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आधार न्यूजच्या सर्व महिला प्रेक्षकांना मी सारिका सावंत यांच्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभागात गेले 30 वर्ष सतत पुरुष प्रधान संस्कृतीप्रमाणे पुरुषच निवडून येत होते. तिथे आज एक स्त्री उभी आहे आणि ती निवडून आली आणि त्यांनाच आपण भेटतोय परीक्षा सरनाईक. नमस्कार मॅम. नमस्कार. महिला दिन का साजरा केला जातो असं तुम्हाला वाटतं? माझ्या मताप्रमाणे महिला दिन ह्याच्यासाठी साजरा करू आहे की आजपासून सेलिब्रेशन स्टार्ट करा ते 365 दिवस. अरे वा खूप छान. कारण 8 मार्चला आपण म्हणतो की महिला दिवस साजरा करतो तर हा आमचं सेलिब्रेशन स्टार्ट झाला तो एंड होतो 7 मार्चला एंड होतो म्हणजे पुढच्या वर्षीच्या 7 मार्चला एंड होतो परत 8 मार्चला आपण सुरुवात करते आणि 8 मार्चचा आपला एंड होतो परत 7 मार्च म्हणजे 365 दिवस हे महिलांचं राज्य आहे. नेहमी आपण असं म्हणतो ते एव्हरी सक्सेसफुल मेन बिहाइंड वुमन एव्हरी म्हणजे म्हणून मग वुमनच्या मागे मेन आहे का पण माझ्या मताने मला असं वाटते की संसार जेव्हा म्हणतो जेव्हा संसारात 2 व्यक्ती एकत्र येतात म्हणजे संसारात म्हटले की स्त्री आणि पुरुष हे एकत्र येतात आणि ह्या एकत्रमध्ये जर दोघांनी समान नाही चाललं तर त्याला काही गोडी नाही आहेत. तर मला वाटते की ज्या संसारात दोघांनी समान चालला तो संसार म्हणा बिझनेस म्हणा तो सगळा चांगला चालतो. म्हणून मग ते ऑटोमॅटिकली एव्हरी सक्सेसफुल मेन बिहाइंड वुमन एव्हरी सक्सेसफुल वुमन बिहाइंड मेन होतंच इक्वेशन करेक्टच होतं असं मला वाटतंय. महिला दिन का साजरा केला जातो पण मला असं वाटतं तो करणं पण गरजेचं आहे कारण ते करत असताना महिलांना असं वाटलं पाहिजे की एक दिवस आमच्यासाठी असतो पण आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी चांगले चांगले कार्यक्रम करतो पण माझ्या मते असं आहे की हा महिला दिन साजरा करताना पुरुषांनी त्यांना साथ दिली पाहिजे त्या दिवशी त्या महिलेला घरात राहिलं पाहिजे पुरुषांनी तिला सगळी मदत केली पाहिजे तर महिलेला वाटेल की आपण महिला दिन आज आपला साजरा झाला आणि आपण महिला म्हणून एक सन्मान आपल्याला मिळाला. पण तसं होत नाही कारण आपल्याकडे पुरुष म्हणजे अहंकारी असतात त्यांचं प्रथम स्थान असतं आणि त्यात आपल्या महिलाही म्हणजे ज्या आहेत आपल्या भारतीय महिला त्याही समजतात ते ह्या केलं नाही पाहिजे आणि ते आपल्या सगळे मित्रमंडळी वगैरे समजा आम्ही राजकारणी लोक आहोत ते सगळे मिळून एक कार्यक्रम साजरा करतो पण खरं तर तो घरामध्ये पुरुषाने महिलेला मान देऊन तो साजरा केला पाहिजे. न्यूजतर्फे माझ्याकडनं आणि बाकी सगळ्या महिलांकडनं महिलांना शुभेच्छा पण ह्या शुभेच्छा देताना मी अजून महिलांना शुभेच्छा देईल की पुढे जे आपण म्हणतो की आता काय मुली शिकल्या पाहिजेत त्या आता शिकतात आहेत त्याच्यामध्ये काय मागेच नाही आहेत महिलांनी बरोबरी केली पाहिजे पुरुषांची त्यातही महिला काय कमी नाही. आता हे सगळं करत करत आपण एवढं पुढे गेलेलो आहोत
की येणाऱ्या पिढीला आपण एक मात्र आश्वासन देऊया नको, आपण ते करून दाखवूया की त्या येणाऱ्या मुली आणि ज्या महिला येतील पुढे, ज्या मोठ्या होऊन महिला होणार आहेत, त्यांना मी एवढंच एक संदेश देण्याचं इच्छिते की येणारं जग हे आपल्यावर असेल आणि आपण हे जग सुंदर बनवूया. त्याच्याकरता आपल्या घरापासून सुरुवात करूया, आपलं घर आपलं क्षेत्र हे सुंदर करूया, नंतर हे जगाकडे आपण सुंदरतेकडे वळूया. ह्याच माझ्या महिला दिनी शुभेच्छा असेल. बदलत असून असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिलेने आपलं कर्तृत्व बजावलं नाहीये. शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तिची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. कधी शिक्षिका, डॉक्टर, वैमानिक, पोलीस, खेळाडू, कलाकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली भूमिका ती यशस्वीपणे बजावतीये. तो हर दिन महिला दिन क्योंकि मेरा ओपिनियन में महिला या पुरुष वहाँ पर डिफरेंस नहीं होना चाहिए, दोनों इक्वल है. फिजिकली उन लोग पुरुष फिट मोर कैपेबल रहेंगे, लेकिन इंटेलिजेंट देखा जाएगा या स्मार्टनेस देखा जाएगा. आजकल लड़कियाँ बहुत आगे बढ़ चुके हैं. हाल में एक दिन को ही महिला दिन बुलाना ज़रूरी नहीं है. वो तालीम में जो है पढ़ा लिखा होना चाहिए, सुशिक्षित होना चाहिए, आत्मनिर्भर होना चाहिए, दूसरों पर निर्भर नहीं रहना चाहिए. आज आईटी सेक्टर में जाके देखो तो 90% औरतें बराबर. अभी ट्रेन में भी हम जब ट्रेन से उतरते हैं तो जितने औरतें दिखाई देते हैं 10% ही सिर्फ आदमी दिखाई देते हैं. तो मैं तो यही बोलूँगी कि औरतों को या लड़कियों को जितना वो पढ़ सकती है उनको पढ़ना चाहिए और आत्मनिर्भर समाज प्रत्येक जगह उतरना चाहिए. बायकांनी असा विचार करायला पाहिजे का लोकांचं ऐकायलाच नाही पाहिजे, आपल्याला काय करायचे ते बघायला पाहिजे. हिशोबाने महिला दिवस हा रोजच साजरा केला पाहिजे, कारण महिला ही आमच्या सोसायटीचे खूप महत्त्वपूर्ण घटक आहेत. तरीसुद्धा त्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून हे दिवस साजरा केला जातो. नक्कीच प्रत्येक सक्सेस जसं प्रत्येक सक्सेसफुल पुरुषांमागे स्त्री असतात, तसंच प्रत्येक सक्सेसफुल स्त्रियांमागे पण पुरुष असतात. जसे माझे कलीग निमित मेहता यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि ह्या क्षेत्रांमध्ये पुढे यायचं प्रेरणा दिलं आहे. मला असं वाटतं की कोणी कोणाच्या मागे नाही, दोघे बराबरच आहे. कोण मतलब हे सेंटेन्स जे आहे पुरुषच्या मागे स्त्री हे खूप म्हणजे जुने झालेले आहे. आता नवीन नवीन दुनिया आहे, आता दोघे बराबर आहे, दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी पण बराबर आहे, दोघांचं काम पण बराबर आहे. तर पुढे जायचं तोच माझं म्हणणं आहे. रेडियंट स्पेसेसच्या ऑफिसमध्ये आल्या आहोत आणि इथे आपल्याला महिला दिनानिमित्त भरपूर महिला मिळाल्या आहेत आपल्या भगिनी, ज्यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करू आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा घेऊ. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वुमेन डे हम लोग इसलिए सेलिब्रेट करते हैं टू सेलिब्रेट वुमेन. जो वुमेन हम लोग स्ट्रांग हैं एंड पावरफुल हैं तो सेलिब्रेट करने के लिए हम वुमेन्स डे सेलिब्रेट करते हैं. वैसे मैं तो मानती हूँ एवरी सब 365 डेज ही वुमेन के हैं. इट लाइक वी रॉक, सो सब 365 डेज ही हम लोग के हैं. के लिए मैं ये फीमेल्स को एडवाइस देना चाहूँगी कि इट्स ऑल इन आवर ब्रेन. सब हमारे दिमाग में है, जो भी चीज़ें पॉसिबल है सब इट इज़ इन मतलब हमारे दिमाग में है. ऐसा कुछ भी बाउंडेशंस या बाउंड्रीज नहीं है कि वुमेन ये कर सकती है ये नहीं कर सकती. बस अपना थॉट बदलो एंड वो चीज़ हो जाती है. बस अपने आप पे विश्वास करो. सो हियर इज विशिंग यू अ हैप्पी वुमेन्स डे फ्रॉम मी. महिला दिन ऍक्च्युअली फार आनंदाचा एक क्षण मानला जातो स्त्रियांसाठी. जिथे सगळ्या म्हणजे फ्रेंड्स, रिलेटिव्ज, म्हणजे ज्या पण लेडीज आहेत तुमच्या सोसायटीच्या आहेत, तुमचे कलीग्स आहेत, जे पण आहेत त्यांनी त्या सगळ्या एकत्र येऊन त्यांचे विचारविनिमय होतात. ॲक्च्युली सेलिब्रेशन म्हणजे काय? नुसतं नटापटा करणं, डान्स करणं आणि म्हणजे ते एन्जॉयमेंट नसतं. ॲक्च्युली त्याच्यामागचा हेतू असा असतो की महिलांनी एकत्रित होऊन आपले विचार विनिमय एकमेकांशी कसे समारोह हमारा यही वो है. बच्चों को अपना ध्यान दो, बाहर भी अच्छे से समारोह बाहर अच्छा ध्यान दो.
द न्यूज चॅनलच्या मार्फत वेब कम्युनिकेशन आणि ॲड माइंड ॲडव्हर्टायझिंगच्या तर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आठ मार्च म्हणल्यानंतर सगळीकडेच एक खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं. सगळेजण आपण बघतो की आवर्जून विशेषतः स्त्रियांना विश करतात, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतात आणि एक जाणीव कुठेतरी सगळ्यांमध्ये दिसते की आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे, महिलांना एक प्राधान्य आपण दिला पाहिजे. तर खरोखरच एक खूप चांगली गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने जे काही स्त्रियांचा संघर्ष राहिलेला आहे त्या संघर्षाची पावती म्हणून आपण बघू शकतो की आज ही जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि या सर्व संघर्षाच्या काळानंतर सर्वच क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो की स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत, मोठं योगदान देत आहेत. पण तरीसुद्धा अजून कुठेतरी हा प्रश्न जो आहे पूर्णपणे सुटलेला आहे असं आपलं म्हणता येणार नाही, कारण एक मोठा असा वर्ग आहे जो स्त्रियांचा आणखीनही या सर्व विकासाच्या मार्गापासून खूप दूर राहिलेला आहे. विशेषतः 2019 म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त मला इथे आपल्या भारतीय महिलांसाठी आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या महिलांसाठी असं थोडंसं सांगावंसं वाटेल की सर्वप्रथम मी या महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. नुसत्या शुभेच्छा देऊन किंवा महिला दिन साजरा करून किंवा खूप चर्चा करून यातनं आपल्याला खरंच किती फायदा होतो आणि त्याच्यापासून आपण काय शिकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अंगीकारतो किंवा नाही ह्या सगळ्यावर विचार करण्याचा वेळ आज आलेली आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात पहिला मुद्दा आहे, आपण नेहमी म्हणतो की महिलांचं सक्षमीकरण, म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे, महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे, तिने पूर्ण तिला घर चालवता आलं पाहिजे. त्यासोबतच एक जी प्राथमिक जबाबदारी असते महिलांची की एक घर बघणं किंवा घर चालवणं किंवा घरातील अडीअडचणींना समजून घेणं याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. असं नाही की आपल्या स्त्रियांचा जर एक पाय घराच्या बाहेर पडला तर घराकडे दुर्लक्ष होता कामा नये, कारण की ती जबाबदारी शेवटपर्यंतही महिलांचीच राहणार आहे. ही तारेवरची कसरत करत असताना मला असं वाटतं की महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा तेवढ्याच महत्वाने किंवा तेवढ्याच इंटेन्सिटीने लक्ष देणं गरजेचं आहे. सांगू इच्छिते की आपण महिलाच आहोत, की जेणेकरून आपण महिला एकमेकींना प्रोत्साहन देऊन सर्व सगळ्या कार्यामध्ये आपण एकमेकींना पुढे नेऊ शकतो. महिलांचं कार्य महिलांनीच पुरुषांना जन्म दिलेला असतो, तर पुरुष सत्ता आपण वाढवायची कशासाठी, आणि तसं होऊ शकत नाही. आपण जसं वाढू मुलांना, मुलाला आपल्या वाढू, जन्म देणाऱ्या त्या स्त्रीच आहे. स्त्री पुरुषाला कशी वाढवते त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी, त्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरती सगळ्या गोष्टी त्याने पुरुष तयार होतो. शिवाजी महाराज कशामुळे असे तयार झाले, कारण की त्यांना जिजाऊंनी घडवलं. घडवणारी कोण आहे तर स्त्रीच आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की महिलांनी फक्त स्वतःला कमी न समजता एका क्षेत्रामध्ये न अडकून राहता, घरापर्यंतच न मर्यादित राहता, जी आपल्यामधली अभिजात कला आहे ती पुढे नेण्यासाठी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. भारतातील म्हणण्यापेक्षा सगळ्या जगातील महिलांना मी शुभेच्छा देते महिला दिनानिमित्त. आणि महिला दिनानिमित्त फक्त महिलांना मला एकच संदेश द्यायचा आहे की खरं सौंदर्य आपल्या सामर्थ्यावर आणि आपल्या कर्तव्यावर अवलंबून आहे. तेव्हा सक्षम बना, स्वतःला कुठेही कमी लेखू नका, जिथेही काही आडाल तर तिथे योग्य व्यवस्थित प्रकारे मार्गदर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी महिलांना आवाहन करते. प्रत्येक वेळेस मुलींनी धाडसाने पुढे येऊन जिथं जिथं असे काही प्रकार घडतात ते स्वतःहून व्यक्त केले पाहिजेत, त्यातून मार्ग निघतील आणि अशा गोष्टींना आळा बसेल. ऍक्च्युली वो प्रमोट करते हैं कैंसर पेशेंट्स को जो तकलीफ में है और जो लास्ट स्टेज तक है. इनका जितना भी कॉन्ट्रीब्यूशन आता है वो सारा कॉन्ट्रीब्यूशन वो कैंसर के लोगों को मदद करने में और उनकी इलाज करवाने में हेल्प करते हैं.
इनका मेन जो मकसद है लोगों को सेलेक्ट करके उन्हें प्रमोट करना, उनका मकसद ये है कि आज की जो पीढ़ी है, आज की जो जनरेशन है, उन्हें उनकी टैलेंट की वैल्यू नहीं दी जाती है। तो ये माध्यम क्या करता है, उन लोगों को सिलेक्ट करता है जो इस माध्यम में कुछ कर चुके हैं और लोगों के लिए और करना चाहते हैं। उनका जो इंटरेस्ट है, उनका जो उनकी जो भावना है, उन्हें और प्रमोट करके उन लोगों के थ्रू बाकी लोगों को प्रमोट हो, ऐसा वो चाहते हैं। और इंडिया के टैलेंट को बाहर निकालना चाहते हैं। इंडिया के जो बैंकॉक के प्रेसिडेंट हैं, उन्होंने वहाँ पे एक लाइन बोली थी, इंडिया को, इंडिया टैलेंटेड है, इंडिया के लोग भी टैलेंटेड, पर उन्हें उनका स्थान नहीं मिल पाता। तो हम आपके थ्रू उन लोगों को स्थान देना चाहते हैं। और इसीलिए उन्होंने 8 लोगों को सिलेक्ट किया था अलग अलग देशों से, जिसमें से 5 इंडिया से थे और उन 5 में से एक मैं इंडिया को रिप्रेजेंट कर रही थी। वहाँ पे मुझे पहली बार फील हुआ कि मुझे इंडियन होना कितना प्राउड फीलिंग है। तो मैं चाहूँगी कि मैं अपने वर्ड से बोलना चाहूँ कि आई एम प्राउड टू बी एन इंडियन। मैं इस देश की सिटीजन हूँ, ये मुझे गर्व है। प्लस मैं चाहूँगी कि मैं तो कर ही रही हूँ, आप सब भी ऐसे लोगों को और बढ़ावा दें और उन्हें प्रमोट करें जो स्पेशली जिनको ज़रूरत है। आज महिलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जर म्हटलं तर माझ्या अतिशय ग्रामीण भागातून 1992 माझं BEd झालं आहे आणि त्या काळात महिलांना ग्रामीण भागामध्ये अतिशय शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होतं आणि 94 माझी विद्यासागर शिक्षण संस्थेत नियुक्ती झाली। 94-95 मी या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार पाहते आणि महिलांच्या दृष्टीने ही जी प्रगती आहे ती अतिशय, म्हणजे महिलांच्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये स्वावलंबी होणं अतिशय गरजेचं आहे। शिक्षणाची कास भरणं मुलींनी अतिशय गरजेचं आहे आणि महिलांची प्रगती म्हणजे कुटुंबाची पर्यायानं गाव, राष्ट्र आणि देशाची प्रगती। मंजुषा अनिल पाटणे राहणार तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथले रहिवासी असून मी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। स्त्रिया ह्या फार, म्हणजे कसं आहे, गरिबीतनं वरतून येतात, त्यांना पहिलेच गरिबी राहते, सगळीकडे गरिबी राहते। ईश्वराच्या स्त्रीमध्ये सर्व शक्ती भरभरून दिलेल्या आहेत। नंतर सारे संस्कार आपल्या, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये निर्माण केलेल्या सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांनी सगळं काही स्त्रीकरता भरभरून शक्ती प्रदान केलेली आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व शक्त्यामध्ये स्त्रीचा हा सगळ्यात मोठा सहभाग आहे। नंतर भारतीय सैन्य दल, पोलीस प्रशासन, राजकारण, समाजसेवामध्येही स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला वृत्तपत्रामध्ये लिहिण्याची आवड होती। अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणे, महिलांवरील अत्याचारावर न्याय मिळवून देण्याचं काम मी बरेचदा केलं। महिलांनी स्वावलंबी व्हावं आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उचलावा हा मोठा संदेश मी महिलांना देऊ इच्छिते। अशा नारी शक्तीला आधार न्यूजचा सलाम। तर हे होतं आजचं आधार स्पेशल। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।